तब्बल 2 वर्षांनंतर गणपती बाप्पा वाजत गाजत आपल्या सर्वांकडे विराजमान झाले. बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पाने निरोप घेतला. मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपल अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांच्या घरीही 1.5 दिवसांसाठी बाप्पा विराजमान झाले होते. 1.5 दिवसांनी त्यांच्या घरच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. बाप्पाला निरोप देताना सिद्धार्थ मिताली भावूक झालेलेही दिसून आले. विशेष म्हणजे सिद्धार्थ मितालीच्या नव्या घरातील हा पहिला गणेशोत्सव या दोघांनीही आनंदात साजरा केला. नवीन घरात सिद्धार्थ मितालीने बाप्पाची मनापासून पूजा अर्चा केल्यानंतर त्यांनी त्यांच्या बाप्पाला भावूक होत निरोप दिला. सिद्धार्थने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये तू आहेस म्हणून मी आहे, आम्ही सगळे आहोत, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं कॅप्शन सिद्धार्थने दिलं. तसंच मितालीनेही सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये निरोप घेता देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी, पुढच्या वर्षी लवकर या, असं कॅप्शन मितालीने दिलं. सिद्धार्थ मितालीच्या घरी अभिनेत्री पूजा सावंतनेही बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली होती. पूजाने स्टोरीवर बाप्पा आणि सिद्धार्थ मितालीसोबत फोटो पोस्ट करत नव्या घरातील पहिला बाप्पा कॉंग्रॅच्युलेशन क्युटीज असं म्हटलंय. मितालीने नुकतंच मुंबईत स्वतःच पहिलं वहिलं घर घेतलंय. त्यांच्या नव्या घरातील त्यांचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे आणि त्यांनी तो धूमधडाक्यात साजरा केला. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी त्यांच्या नव्या घरात मराठमोळ्या आणि पारंपरिक अंदाजात गृहप्रवेश केला. त्याचे फोटोजही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. Tell me, what is the sound a wheel cannot make? Anything? Okay, now tell me, what is the sound a wheel can make? तुम्हाला सिद्धार्थ मितालीच्या नव्या घरातील पहिला बाप्पा कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसे इथला व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.